तुला कोणी शिकवली बिर्याणी? आमच्या ऑफिसमध्ये होते म्हणत होते आणि करायला मला रेसिपी लिहून दिली. मिरची पावडर आहे ती, ही आपल्या चवीप्रमाणे घालायची. फोर कलर गॅस बारीक. चिकन घालायचं. आज संडे आहे आणि माझी मम्मी चिकन बिर्याणी बनवते, चिकन दम बिर्याणी. तर त्याची रेसिपी दाखवतोय. हे आपण चिकन स्वच्छ धुवून, 1.5 किलो चिकन आहे घेतलंय. त्यात मी आता 1.5 किलो चिकन आहे हे. त्याच्यामध्ये मीठ आपल्या चवीपुरती घालायचं. आधी मीठ, आधी मॅरिनेशन करतोय. आधी मीठ घातलं. आता मी जिंजर गार्लिक पेस्ट घालते. जिंजर गार्लिक पेस्ट मदर्सची जी रेडीमेड आहे तीच मी वापरते. हां, तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणती पण वापरू शकतो. आम्ही ही मदर्सची जिंजर गार्लिक पेस्ट वापरतो. हळद पावडर घातली मी. आता हळद पावडर घालते. हे मॅरिनेशन आहे गाईस सगळं. ही तिखट मिरची पावडर आहे ती, ही आपल्या चवीप्रमाणे घालायची. जशी तुम्हाला तिखट हवी त्याप्रमाणे. ही काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. कलर आहे ही कलरची. जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं तुम्ही घालू शकता. तुमचा मसाला जो गोव्याचा आहे तो आम्ही आणलेला चांदेकरचा, तो घालते थोडा. त्याचं नाव काय? चांदेकरचा गरम मसाला. चांदेकरचा गरम मसाला घातलाय. हा, आमच्या गोव्याला जो सागोती मसाला मिळतो तो आहे चिकन सागोती मसाला. सागोती मसाला तो मी घालते. स्पाइस तुमच्या हिशोबाने तुम्ही घाला आणि मसाले पण क्वांटिटी तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती पाहिजे. आम्हाला स्पायसी जास्त आवडतं तर आम्ही जास्त तिखट घालतो. हा, एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला मी घालते आता. एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला. तो मसाला बिर्याणी मसाला किती स्पून? मी आपल्या अंदाजा, मी अंदाजे 1-2 चमचे सगळं घातलेलं. असं तुम्हाला तिखट हवं, कलर हवा तसं. तर हा आपण 2 चमचे घातलंय. आता हे दही जवळजवळ 300 ग्रॅम असेल ते घालतो. चिकनमध्ये 300 ग्रॅम दही. हे मॅरिनेशनचं आहे सगळं. मी सगळं मॅरिनेट करून ठेवते. हे जवळजवळ 1 ते 1.5 तास ठेवायला पाहिजे. 1 to 1.5 hour मॅरिनेशन करून ठेवायचं फक्त. तर हे मॅरिनेट करायला ठेवतो त्या टाईममध्ये राईस कुक करणार आणि पटेटो फ्राय करणार. बटाटा फ्राय करायचा असतो आणि कांदा पण फ्राय करायचा ना त्या टाईममध्ये. तर 1 ते 1.5 तास आता हे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. 1 किलो मी बासमती राईस घेतलाय, कोहिनूर बासमती. तो हलक्या हाताने धुवून त्याचं पाणी सगळं सोक करायला ठेवून द्यायचं. 1 किलो इंग्लिशमध्ये सांगते किती? 3/4. तर मी तांदूळ धुवून हे असं पाणी सोक होण्यासाठी असं ठेवून दिलेलं आहे. हे जरा हा तांदूळ सुका करायचा. नुसता धुतला आणि पाणी जाण्यासाठी इथे याच्यामध्ये ड्राय होण्यासाठी ठेवलं आहे. 1.5 kg चिकन आणि 3/4 राईस. हे आहे ना प्रमाण चिकन आणि राईसचं? 1.5 किलो चिकन घेतलंय आणि चिकन जास्त लागतं म्हणून. आम्हाला चिकन जास्त लागतं म्हणून 1 किलो पण राईस चालू शकतो याच्यामध्ये. हां, आम्ही 1 किलो हे आम्ही किती 4 लोकांच्या हिशोबाने घेतले आहे. 6 लोकांच्या हिशोबाने आहे हे. तर आता हा राईस जो ओला होता तो सुकला आहे. तर मम्मी हा असं का करायचं असतो? बिर्याणीचा भात करताना तो तसा करावा लागतो. म्हणजे फुल ड्राय करावा लागतो त्याला. फुल म्हणजे थोडं ते पाणी निथळायला पाहिजे त्याचं. आता राईस बॉईल करायला आम्ही टाकतो आहे.
मी बिर्याणीचा राईस करायला घेते. तो राईस हा अर्धा कच्चा करायचा, म्हणजे पूर्ण नाही शिजवायचा. असं हे मी तू वाटून करून घेतले. किती चमचे घातले अंदाज आपण जसं भाताला नुसतं कोंबडी द्यायची. आता 3 चमचे तूप घातलंय. हे काय काय घेतलंय याच्यामध्ये? तेजपत्ता घेतलंय, लवंग, दालचिनी, मिरं, शहा जिरं, मसाला वेलची आणि साधी वेलची सगळं घेतलंय. हे सगळं राईस बॉईल करण्यासाठी फोडणी घालायची. तुपाची फोडणी, तुपात हे सगळं मिक्स मिक्स मिक्स. हा आमचा सुकलेला जो तांदूळ होता तो घालतो. मस्त सुगंध येत आहे. हा जरासा पुसायचा आपण, आता सुकायला नाही द्यायला पाहिजे. तुटायला नाही द्यायला पाहिजे असा मोठा वाटत आहे. बासमती राईस कोणता मीठ केलं तू? बासमती राईस केलं. मीठ आपण पाचचा जसं अंदाज असतो तसं तसं घालायचं. आणि आता पाणी. आता हा जो तांदूळ आहे पूर्ण अशी लेअर पूर्ण करायची अशी स्टेप करत. किती पाणी घालायचं सांग? मी आता हे लेअर केलं आहे आणि याच्यावर हे एवढं जे आपण हे एक पेर म्हणतो हे एवढं पाहून अर्धत्या एवढं पेर येईल तेवढंच पाणी घालायचं. असं पाणी म्हणजे हे एवढं अर्ध हे एवढं एवढं म्हणजे तो पूर्ण शिजायला नाही द्यायचं. पूर्ण नाही शिजायला द्यायचं, अर्धा शिजायला द्यायचं. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने तसं पाणी घाला. हाफ कुक ठेवायचं आहे कारण लेअरिंगमध्ये बाकीचं कुकिंग होतं ना. आता मी मोठा गॅस ठेवलाय. मोठा गॅस ठेवला आहे. त्यावर जाड पराठ ठेवते. पराठ ठेवायची आणि भाताकडे लक्ष द्या. भाताला भोकं पडेपर्यंत भोकं अशी दिसतात वर तेवढा भात शिजवायचा आणि मग गॅस नंतर मी सांगते काय करायचं. ओके. किती टाइम लागतो ह्याला भाताला शिजायला? तरी 5 मिनिटं शिजेल बहुते. लक्ष द्यायचं. किती किती? 5-1 मिनिटं लक्ष देत राहायचं. अच्छा 5-5 मिनिटं. ओके ठीक आहे. आता हे 5 कांदे मी उभे हे सोलून घेतले आणि उभे कापलेले उभा कांदा. बटाटे पण जसे 4 घेतले मोठे त्याच्या अशा फोडी केले. मला बटाटे खूप आवडतात. त्याला थोडं मीठ लावायचं, कांद्याला थोडं मीठ लावून ठेवून द्यायचं. ओके. मी तळायला घेते. ओके ठीक आहे. हा कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा, तसंच बटाटा पण ब्राऊन होईल. आधी कांदा शिजून घेते. कांदा शिजायला कसा टाईम लागतो? आता असं शिजलं आहे साधारण. त्याला अशी रोकं बोकं पडतात. आता आपण गॅस बारीक करायचं आहे. आधी फुल फास्ट ठेवलेला मोठा होता. आता ह्याच्याखाली आपण एक जाड तवा ठेवूया. असं जाड तवा ठेवून त्याला बारीक गॅसवर हा भात ठेवून. हे कशासाठी? हा तवा का म्हणजे थोडं करपून आहे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी राहिलेलं असणार ते पाणी आटलं जाईल. अच्छा. इथून मी पराठ ठेवते आणि पाणी आटेपर्यंत तो भात. हे एवढं मोठं जाड आहे, कुठून घेऊन आली आहे तू? हे दोशाचं तवा आहे. ओ, तो याच्यासाठी यूज केलाय. आणि कांदा इथे तळून घेते. फ्राय होतोय. हा एवढा थोडासा पॅच फ्राय झालाय. कांदा हा एकदम असा फुल फ्राय करायचे, क्रिस्पी कुरकुरीत असं फ्राय करायचंय. आता या भातामध्ये पाणी नाही राहिलंय म्हणजे आपला भात हा झालेला आहे. ओ, आता मी फक्त गॅस बंद करते. गॅस बंद करून असंच ठेवायचा. असंच ठेवायचं आणि मग ते लिहायच्या वेळेला. अच्छा. तर आता जे कांदा फ्राय केला होता
आणि बटाटा जे फ्राय केलं होतं ते आता मॅरिनेशनमध्ये टाकणार आहे. तर हे मॅरिनेट करताना आलू बुकर मला मिळाले नाही, तर ते ड्राय आलू बुकर असं ते मी फिरणीला घालते. अच्छा, आलू बुकर नाही भेटले. हा, त्याच्याने टेस्ट पण छान येतो, आंबट गोड. थोडासा कांदा मी वर मॅरिनेटसाठी ठेवलं आहे, बाकी सगळं अच्छा राईसच्या वर घालेल. मी यात हे तळलेलं होतं ते त्यातलं तेल थोडं घालणार आहे. अच्छा, त्याच्यात कांदा चालला ना गरम तेल. मिक्स करण्यासाठी सगळं चांगलं मॅरिनेट. वाव, टोटल किती तास लागतात बिर्याणी बनायला? 1.5 तास मॅरिनेटला आणि असं बाकीचं सगळं करायला येतं. घरी 2-2.5 तास लागले. 3 तास पकडा, पूर्ण 3 तास. ही लेअरवाली बिर्याणी बनवायला ऑलमोस्ट 3 तास तर लागतात. आता हे कांदा आणि बटाटा याच्यात ॲड करून झालाय, आता हा पुन्हा ठेवणार नाही. आता हा हे सगळं बिर्याणी करताना आता मी बाकीची तयारी करते. तोपर्यंत हा हाफ कुक्ड राईस आहे, हा फुल कुक नाही आहे. तर तो सगळा राईस ह्याच्यामध्ये काढून ठेवते, कारण त्या टोपामध्ये लेअरिंग करणार आहोत आम्ही. आम्ही नाही, फक्त माझी मम्मी. पण वर्ल्ड्स बेस्ट बिर्याणी आहे, म्हणजे मला बिर्याणी फक्त घरचीच आवडते. आणि मी नेहमी हिला सांगते बनव, पण ही जरा भाव खाते. मी बिर्याणी लेअर करायला सुरुवात करते. त्या टोपामध्ये मी आधी तूप घालते खाली. पूर्ण खाली तूप घालायचं आहे, एकदम खाली. पचवून घ्यायचं आहे पूर्ण खाली एकदम बेसला. तर हे मी 4-5 कांदे बारीक कापून मीठ लावलंय थोडंसं, ते घेतलंय आणि याचं पातळ लेअर करणार आहे त्या खाली. हे तू खाली का टाकते ते सांग? ती करपू नये म्हणून, त्याने करपत नाही. मग बिर्याणी कलपायला नाही पाहिजे. जेव्हा कांदा शिजणार तेव्हा त्याचा मस्त हे रस्सा कसा तयार होतो कांद्यामध्ये खाली एकदम. ते कारण मॅरिनेशनची पण जरा ग्रेव्ही खालपर्यंत येते, तर एकदम रस्सासारखं क्रिएट होतं. आणि ही टेक्निक चांगली आहे, म्हणजे तुम्हाला जर राईस खाली चिकटायला नको असा पाहिजे तर मग खाली कांदा टाकतो आम्ही. आता मी हे सगळं जे चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे हे सगळं पूर्ण घालणार खाली. पूर्ण घालणार आहे. ओके, थोडी लोक एकदम मध्ये 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 घालतात, पण आम्ही सगळं चला पूर्ण घालतो. पूर्ण मॅरिनेट केलेलं चिकन सगळं टाकलंय. आता ही सेकंड लेअर आहे, तयार कर. पसरवून घ्यायचं हे पण. कांद्याच्या वरती पूर्ण मॅरिनेशनचा लेअर गेलेला आहे. पूर्ण चिकन असं प्लेन करून घ्यायचं. आता मी मध्ये मध्ये राईस घालणार, तूप आणि कलर असं तिने फूड कलर. हा फूड कलर. हा आता मॅरिनेशनच्या वरती पहिला लेअर आहे राईसचा, त्याच्यामध्ये तू तूप घालणार थोडं आणि मग फूड कलर. मी तूप घालते. तूप यासाठी घालते, सुटसुटीत व्हायला पाहिजे ना. तूप घालायचं. ओके, हा जो कलर आहे राईसचा कलर तो सुकाच घालायचा, असं पसरायचं.
हा म्हणजे बिर्याणीमध्ये लोक कलर घालतात, ग्रीन, रेड, ऑरेंज असे. तो राईसला कलर सुटतो ना, तोवाला कलर. हा सुका घातल्यामुळे तो फक्त त्याच्या टोकांना असा लागतो, म्हणजे पूर्ण भात पिवळा असा नाही, पांढरा याच्यामध्ये एक आहे की मॅरिनेशन जे आहे ते कुक्ड नाही आहे, पण ते आम्ही किती दीड तास मॅरिनेट केलेलं बॉयलर चिकन तर ते पूर्ण सोक करतं, पूर्ण दही घातली आहे म्हणून ते चिकन पूर्ण सोक करतं मॅरिनेशन म्हणून हे लवकर शिजतं ना. मग खालचं चिकन कलर थोडासा कलर. मी हा लेमन येलो आणि रेड कलर घेतले. ओके, म्हणजे थोडी लोक ही कलर पाण्यात मिक्स करून टाकतात पूर्ण भात पिवळा. हा मग तो पूर्ण ते असं पॅच असं होतो आणि मम्मी फक्त असं ड्राय टाकते. किती हा थर्ड लेअर ऑफ राईस पूर्ण पांढरा भात झाला की असं करायचं. अच्छा, पातळ जरा लेअर तो कलर पण त्यात लागला. ओके, आणि आता हा लास्ट लेअर असणार. आय थिंक आमचे चार राईसचे लेअर झालेत ना. हा चौथा आहे ना, हा लास्ट लेअर आहे. तुला कोणी शिकवली ही बिर्याणी? आमच्या ऑफिसमध्ये बघते म्हणत होते आणि करायला मला रेसिपी लिहून दिली आणि त्या रेसिपीप्रमाणे मी करायला शिकले. ही नेहमी जेव्हा पण बिर्याणी बनवते नेहमी तिच्या ऑफिसच्या फ्रेंडची आठवण काढते. आता हा लास्ट लेअर झाला आहे. ह्याच्यावरती पण तूप आणि फूड कलर. आता होळीला पुरणपोळी पण बनव, ते पण शूट करेल. बोंबील स्टफ बोंबील पण एकदा कर. स्टफ बोंबील तर मला मागेच कडली आहे. जो फ्राय कांदा आहे तो मी वरून घातलाय. ओके, थोडी कोथिंबीर नंतर बारीक कापून घालायची. हा कोथिंबीर, मग जर कोणाला मिंट लीव्स घालायचे आहेत तर ते घालू शकतात. आम्ही मिंट लीव्स तर घालत नाही, आम्ही कोथिंबीर आणि कांदाच घालतो. आता गॅस मी मोठा केलाय, त्याच्यावर हा टोप ठेवलाय आणि हा 5 मिनिट मोठा फुल गॅसवर ठेवून द्यायचं. फक्त 5 मिनिट आणि याच्यावर काही काही जण पीठ लावतात साईडला, पण मी माझ्याकडे जड परत आहे, मी तसं पीठ बीठ नाही लावत. असं ठेवून 5 मिनिट पूर्ण बघणार, घड्याळाप्रमाणे 5 मिनिट ठेवून देणार. फक्त 5 मिनिट हा ठेवणार आहे आधी आणि याच्या नंतर काय करणार आहे ते नंतर सांगणार. 5 मिनिट झाल्यावर सांगणार. आता 5 मिनिट झाली आहे. आता मी काय करणार, मिडियम गॅसवर हा तवा ठेवते. मिडियम गॅसवर हा ठेवणार आहे. एकदम मीडियम तवा ठेवणार आणि हे टोप त्याच्यावर ठेवणार आणि परत जड ठेवली आहे. आणि पाऊण तासात मी उघडणार नाही आहे, पाऊण तासात माझी बिर्याणी तयार होणार. पाऊण तास मीन्स 45 मिनिट्स आता मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे. हे खाली परत ठेवायचं आहे, म्हणजे असं कोणताही तवा यूज करू शकतात ना. जाडा तवा जो असेल ना तो असं कोणताही यूज करू शकतो. आमच्याकडे हा आहे, खूप आधीपासून आहे, म्हणजे मी बॉर्न झाली आहे तेव्हापासून मी हाच बघते. तर 45 मिनिट्स नंतर भेटूया, मी तुम्हाला दाखवते की बिर्याणी फुल लेअरवाली फुल तयार असेल. हे चिकन माझ्या बहिणीसाठी बनते स्पेशल. बिचारी मम्मी बघ किती करते, हे बनवायची गरज नव्हती, फक्त बिर्याणी चाललं असतं. आता 45 मिनिट झाले. हां, पाऊण तास झाला आहे. आपण बघूया आधी चिकन शिजलंय म्हणजे आपली बिर्याणी तयार. थोडा मी गॅस बारीक केला. आता
ही कोथिंबीर थोडी घालते त्याच्यावर. आता एक पीस काढून बघणार का? ते बघण्यासाठी थांबा. राईस बाजूला करायचा हे पूर्ण नको करू. आणि एक पीस काढून बघायचं आधी शिकलं आहे का? गरम आहे ते सुरी घाल ना. जर तुमचं जर चिकन शिजला नसेल तर तुम्ही अजून थोडा वेळ ठेवू शकता. आपली बिर्याणी तयार झाली. हा हे तर चिकन शिजलं आहे तसं. आणि ज्यांचं जर 45 मिनिट्स मध्ये चिकन नसेल शिजलं शिजतं युजली. आता गॅस बंद करते. झाली झाली. तुम्हालाही माझी चिकन बिर्याणी आजची आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि ट्राय करा. ट्राय करा आणि जर ट्राय केलं तर कमेंट्समध्ये सांगा. आणि ट्राय करून कमेंट्समध्ये सांगा. हां माझ्या मम्मीची पहिली रेसिपी आहे, कुकिंग रेसिपी. मी अजूनही घालेन नंतरच्या रेसिपी. हां आता आम्ही खाऊन दाखवणार तुम्हाला. स्पेशली मी दाखवणार. मम्मीला तर काय, तिला तर आवडतं. मी दाखवणार आता रिव्ह्यू. आणि हे थोडंसं चिकन बनवते ती माझ्या बहिणीसाठी. तिच्यासाठी थोडंसं डोसा बनवते आहे आणि चिकन ग्रेव्ही आणि बिर्याणी. हे पार्सल तिला आज संडेला फ्री का खाना. आधी खाली चिकन वाढायचं. चिकन काढायचं आधी आणि मग राईस साईडला घ्यायचा. चिकन घालायचं मग बटाटा वगैरे आणायचं. आम्हाला बटाटा पाहिजे. ही एवढी संपली कारण माझ्या बहिणीला दिली आहे. हिने तिला एक छोटा टोप भरून पाठवली आहे. मला राईस घाल थोडा. कच्ची झाली आहे. मसाले खूप टेस्टी झाले गाईज. तुम्ही पण ट्राय करा आणि आम्हाला फोटो पाठवा, कमेंट्समध्ये सांगा. तर गाईज तुम्हाला ही माझ्या मम्मीची चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आणि मी पूर्ण रेसिपीचे जे डिटेल्स आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आणि अजून असे व्हिडिओज येणार माझ्या मम्मीच्या रेसिपीचे. तर स्टे ट्यून, कीप वॉचिंग अँड लाईक द व्हिडिओ अँड डू सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.